आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती आणि सकल मराठा मोर्चातर्फे कर्जत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला असून आज कर्जत तालुक्यातील सुद्धा मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत. जोपर्यंत स्थगिती उठवली जात नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठलीही सरकारी भरती होऊ देणार नाही. तसेच अनेक मागण्या आमच्या असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले. याबाबत कर्जत तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांच्याकडे निवेदन देण्यात आले. मराठा समाजाचे आजचे आंदोलन शांततेत पार पडले पण आरक्षण मिळाले नाही तर समाजाचा उद्रेक होईल आणि त्याला सरकार जबाबदार असेल असेही मराठा समाजाकडून स्पष्ट करण्यात आले. मराठा समाजाला जे 16% आरक्षण मिळालं होतं परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं नाही. ते आरक्षण न टिकण्यासाठी ज्या काही सरकारनं ज्या काही काळजी घ्यायला पाहिजे सरकारने ती काळजी घेतली नाही आणि त्या आरक्षणाला पुन्हा एकदा मराठा समाजाला या ठिकाणी रस्त्यावर उतरण्यास भाग पाडलंय. आम्ही आमचा हक्काचं आरक्षण मागतोय. आमच्या इतर कोणत्याही समाजावरती आमचा आक्षेप नाही. इतर समाजाचं जे काही आरक्षण असेल ते त्यांना जरूर मिळावं परंतु हा जो आमचा हक्क आहे 57-58 समाज बांधवांनी आपलं बलिदान देऊन या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे मागच्या कालावधीमध्ये आंदोलन आपण चांगल्याने बघितलं असेल. लाखोंचे मोर्चे 58 मोर्चे सकल मराठा समाजाचे शांततेच्या पद्धतीनं त्या मोर्चांची दखल पूर्ण राज्याने सोडा देशाने सोडा जगाने सुद्धा घेतलेले असे शांततापूर्ण मोर्चे काढून घेतल्यानंतर 2-2.5 वर्षापूर्वी जे आरक्षण मिळालं होतं परंतु ते आरक्षण आज पुन्हा एकदा सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि ते न त्याच्या मागे कोणकोण आहे त्याचा आपण सारजण त्या ठिकाणी आपल्याला कल्पनाच असेल की काही शक्ती त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं त्या मराठा आरक्षणावरती त्या ठिकाणी त्याला न्यायालयामध्ये विरोध करतात आणि त्याचा खऱ्या अर्थानं सारा फटका आम्हाला आमच्या मराठा समाजाला बसलेला आहे. गेल्या अनेक पिढ्या या ठिकाणी बर्बाद झालेल्या आहेत. आरक्षणाचा फायदा न मिळून शकल्यामुळं मराठा समाज खऱ्या अर्थानं उपेक्षित राहिला म्हणून आमचा हक्क आम्हाला मिळावा. पुढच्या आल्या विद्यार्थी असतील सर्व तरुण युवती पिढ्या पुढची पिढी असेल ही पिढी कुठेतरी त्या ठिकाणी आपला हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी अर्थ साथ घालते आणि त्यांच्या तरुण पिढीच्या सोबत आम्ही सारेजण या ठिकाणी आहोत. मला अभिमान वाटतो की अतिशय कमी कालावधीमध्ये आम्ही नियोजन करूनसुद्धा कोरोनाच्या या महामारीच्या संकटामुळे आम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी हे आंदोलन शांततेच्या पद्धतीने केलं आहे. भविष्यात जर का शासनानं आमच्या आंदोलनाची दखल घेऊन जर का निर्णय घेतले नाही किंवा ते आरक्षण टिकण्यासाठी जे जे काही प्रयत्न असतील ते शासनाने केले नाही तर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्रात जिल्ह्यात आणि या आपल्या तालुक्यामध्ये पाहायला मिळेल. सरकारने आतापर्यंत प्रत्येक सरकारने आम्हाला फक्त आश्वासनं दाखवलेली आहेत आणि या आश्वासनावर आम्ही किती दिवस असं विसंबून राहायचं आणि आमच्या मुलांना आमच्या हक्कांपासून वंचित ठेवायचे. त्यामुळे आता यापुढे आम्ही कोणाच्याही खोट्या आश्वासनावर अवलंबून राहणार नाही. जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण कायद्याने मिळत नाही तोपर्यंत ही क्रांतीची जी ज्योत आहे ती आम्ही अशीच पुढे चालू ठेवणार आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमचा जो हक्क आहे तो आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते नेते मंडळीसह मोठ्या संख्येने तालुक्यातील मराठा समाज उपस्थित होते. यात महिलांनी देखील उपस्थिती दाखवली होती. यावेळी कर्जत पोलीस ठाण्यातून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कोरोनामुळे सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड सह भूषण प्रधान कर्जत.